जगभरामध्ये जो सध्या मोठ्या प्रमाणात थैमान घालतो आहे असा कोरोना व्हायरस भारतामध्ये सुद्धा पाय पसरतो आहे आणि त्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी स्वतःचं संरक्षण करण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या स्तरावर आपापल्या पद्धतीने मार्गदर्शन करतो आहे, काही प्रिकॉशन सुचवतो आहे आणि त्याच धर्तीवर आता डॉक्टर अमोल कोल्हे यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केला आहे। त्यांचा तो व्हिडिओ कोरोनापासून कसं वाचायचं या संबंधीचा त्यांचा तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे। बघूया की नेमकं डॉक्टर अमोल कोल्हे यांनी कशा पद्धतीची काळजी घ्यायला आपल्याला सांगितलं आहे। हात धुवा, हात धुवा, हात धुवा, असे धुवा तसे धुवा, ऐकून ऐकून कंटाळा आला असेल ना। ऐकण्याचा कंटाळा येऊ द्या, पण हात धुण्याचा मात्र कंटाळा करू नका। अत्यंत सोपी आणि साधी पद्धत आहे हात धुण्याची, त्यासाठी सुमन एम हे नाव लक्षात ठेवा। साबण लावून कमीत कमी 20 सेकंद हे चाललं पाहिजे। एस सरळ, यू उलट, एम मूठ, ए अंगठा, एन नख, एम मनगट। कोरोनापासून वाचण्याचा हा सगळ्यात साधा सोपा आणि प्रभावी उपाय आहे। कोरोनाला घाबरू नका, पण जागरूक रहा। कोरोना व्हायरसच्या संक्रमणाच्या काळात मास्कचं पेव फुटलंय, हो ना। बरं, सगळीकडे मास्क उपलब्ध सुद्धा नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मास्क सगळ्यांसाठी नाही। मास्क वापरणं त्यांनाच बंधनकारक आहे ज्यांच्यामध्ये कोरोना व्हायरसची लागण झाल्याची लक्षणं दिसून येतात। चुकीच्या पद्धतीनं मास्क वापरण्याचे तोटेच अधिक होऊ शकतात। शिवाय आपण मास्क घातला म्हणजे आपल्याला काहीच होणार नाही हा एक खोटा दिलासा मिळू शकतो आणि त्यामुळे आपण प्रतिबंधात्मक उपाय नीटपणे करत नाही। मास्क निरोगी व्यक्तींसाठी नाहीत, मास्कपेक्षा इतर प्रतिबंधात्मक उपाय जास्त फायदेशीर आहेत। कोरोनाला घाबरू नका, परंतु जागरूक रहा। तर एकंदरीत कोरोनाला घाबरू नका, मात्र त्यापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी योग्य ती काळजी अवश्य घ्या, योग्य ती प्रिकॉशन्स अवश्य घ्या आणि इतरांना त्याची लागण होणार नाही याची सुद्धा दक्षता घेत राहा। अशा संबंधित व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी मंडळी या मराठी माणसांच्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच घेऊन पुढचा व्हिडिओ, तोपर्यंत रजा द्या। जय महाराष्ट्र।